महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशभरामध्ये कोरोना पसरला या मोदींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलाय. काँग्रेस नेते आज सकाळी 11 वाजता देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली. या आंदोलनामध्ये नाना पटोले यांच्यासह मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अन्य काही महत्वाचे नेते सहभागी होतील. तर आंदोलनाच्या घोषणेनंतर भाजपनंही काँग्रेसला आव्हान दिलंय, हिम्मत असेल तर या, तुम्हाला उलटा प्रसाद देऊ असा इशारा भाजपनं दिलाय. त्यामुळे आज काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलनासंदर्भात काय इशारा दिला आणि त्याला भाजपनं काय प्रति आव्हान दिलं पाहूया. आपण पाहिलं की जेव्हा नरेंद्र मोदीजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान करत होते त्यावेळेस केंद्रातले मंत्री आणि राज्यातले भाजपचे खासदार बाकं वाजवत होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्याचा सपोर्ट केलं केंद्राच्या प्रधानमंत्र्यांच्या भाषणाचं आणि म्हणून माफी मागो आणि अब मोदीजी ये नहीं चलेगी इस तरह की बकवास इस तरह की अशा पद्धतीची भूमिका घेऊन काँग्रेस राज्यातल्या केंद्रातल्या मंत्री केंद्राच्या मंत्री आणि राज्यातले खासदार आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतोय. नाना तुझ्या आव्हानाला प्रति आव्हान देतोय, हिम्मत आहे, उद्या सकाळी 10 वाजता तू येऊनच दाखव, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजपवासी नाही. सागरवर तू ये, पाहतो तू परत कसा जातो. पीपी माझा उघडा डोळे बघा नीट.